खेड तालुक्यातील 21 गावांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाला वेशीवरच रामराम केल्यानं गावामध्ये एकही रुग्ण आढळलेला नाहीये. यातील बहुतांश गावं ही पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागातील आहेत. नागरिकांना कोरोनाला वेशीवरच थोपवून धरण्यात यश आलं आणि त्यामुळेच त्यांच्या गावाचं रक्षणही झालं. या गावाचं आणि गावातील नागरिकांनी केलेल्या उपाययोजना यांचा एक आदर्श त्यांनी तालुक्यातील इतर गावांना सुद्धा घालून दिलाय. या 21 गावांपैकी आंबू, पराळे, माळेगाव, ठाकरवाडी, भिवेगाव, खरपूड, कळमुडी, माझगाव, औढे, एणमने खुर्द, परसूल, पाभे, वांजाळे, धामणगाव, आढे एकलहरे, कासारी, खरवली यांच्यासह अनेक गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळलेला नाही. ही गावे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील असून गावातील नागरिकांनी आणि आदिवासी बांधवांनी कोरोनाला आळा घालण्यात यश आलंय. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी न्यूज 15 मराठीशी बोलताना दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जगामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या ही सातत्यानं वाढत होती. तसेच पुणे जिल्हा असेल आणि खेड तालुक्यामध्ये अशाच प्रकारे 1 मार्च पासून रुग्णसंख्या बऱ्यापैकी वाढत होती. परंतु तालुक्यामध्ये एकूण जवळपास 194 गावं आहेत. तालुक्यामध्ये अजूनही अशी काही गावं आहेत, जवळपास 21 गावं आहेत की त्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आतापर्यंत आपल्याला आढळलेला नाही. ही गावं साधारणतः तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात थोडीशी दुर्गम गावं आहे असली तरी सुद्धा या गावामधून दररोज उपजीविकेसाठी जाये करणाऱ्यांची संख्या थोडी कमी प्रमाणात आहे. आणि त्याचबरोबर या गावातील सर्व तमाम नागरिकांनी आणि काही स्वयंसेवी संघटनांनी चांगले प्रयत्न करून कोरोनाचा प्रादुर्भाव गावापर्यंत येऊ दिला नाही, किंबहुना कोरोनाला गावाच्या वेशीवर थांबण्यामध्ये ही 21 गावं यशस्वी झालेली आहे. न्यूज 15 मराठीसाठी कुणाल शिंदे, खेड, पुणे.